नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोरे आपण स्वागत करतोय. आज आपण आलोत खाडीजवळचा एक जबरदस्त प्लॉट बघायला. गाव आहे डिंगणी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, आणि आजचा हा 111 गुंठ्याचा प्लॉट तुमच्यासाठी. सिंगल ओनर वर्ग एक प्रकारची आजची शेतजमीन आहे 111 गुंठ्याची. मित्रांनो, पाहायला गेलात तर 100% प्लॉट इथे बघू शकाल की हा मातीचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे खाडीला लागून असल्या कारणाने छानपैकी लागवड आपण या प्लॉटमध्ये नक्की करू शकता. आंब्याची असेल, काजूची असेल, किंवा खास करून खाडीच्या जवळ असल्यामुळे नारळाची लागवड या जागेमध्ये अतिशय उत्तम होऊ शकते. मित्रांनो, जवळची राहती वाडी वस्ती एक अंदाजे 500 मीटरच्या अंतरावर आहे. लाईटचं कनेक्शन प्लॉटपर्यंत आलं आहे आणि रस्ता जो आहे तो ऑफिशियल लीगल रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत तुम्हाला मातीचा रस्ता हा भेटून जात आहे. मित्रांनो, कोकणामध्ये एक हक्काची शेतजमीन ती देखील पाण्याच्या जवळ अर्थात खाडीजवळ तुम्हाला पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता. तुम्हाला जर इको टुरिझमसारखी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर आजची जागा ही नक्कीच तुमच्यासाठी आहे. पण इकडनं एक 300 ते 400 मीटर पुढे कोळंबी पालन हा जो व्यवसाय आहे म्हणजे खाडीला लागून करतात तो करण्यात आला आहे. आणि तशीच ॲक्टिव्हिटी आपण इथे देखील करू शकता किंवा इको टुरिझम ॲक्टिव्हिटी करून या ठिकाणी बोटिंग वगैरे असेल किंवा फिशिंग वगैरे असेल ह्या देखील गोष्टी आपण नक्कीच करू शकता. आपल्या इथे छानपैकी फार्म हाऊस बांधू शकता कारण अतिशय फार्म हाऊस बांधण्यात जोगाच आजचा प्लॉट आहे. 100% मातीचा प्लॉट, पूर्णपणे टेबल प्लॉट आणि जो आहे खाडीला लागून. आता आपण जवळचा बस स्टॉप विचार केला तर जाधववाडीचा बस स्टॉप म्हणून 350-500 मीटरच्या अंतरावर आहे. मोठी बाजारात मात्र संगमेश्वरची बाजारपेठ आपल्या या प्रॉपर्टीपासून बरोबर 10 किलोमीटरच्या अंतरावर आणि रेल्वे स्थानक म्हणाल तर संगमेश्वरचं रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून मोजून 15 किलोमीटरच्या अंतरावर. आपल्या या जागेमध्ये जागा मालकांनी एक छोटंसं शेतघर देखील बांधून ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी आतमध्ये एक बऱ्यापैकी मोठी खोली आणि अटॅच टॉयलेट बाथरूम या गोष्टी तुम्हाला मिळून जात आहेत. मित्रांनो, मुंबई गोवा महामार्ग आपल्या या जागेपासून बरोबर 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता आपण जर मुंबई पुणेकर असाल तर पटकन डिस्टन्स देखील समजून घेऊया. मुंबई पुण्यापासून आपली ही जागा किती लांब आहे? मुंबईपासून पाहायला गेला तर मुंबईपासून आपला हा प्लॉट खाडीजवळचा प्लॉट जो आहे तो मोजून 292 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पुण्यापासून आपला हा प्लॉट बरोबर 263 किलोमीटरच्या अंतरावर. तुम्हाला चांगल्या प्रकारची रोडची कनेक्टिव्हिटी आहे. आपण आरामात साधारणपणे 7 ते 8 तासामध्ये मुंबई किंवा पुण्यावरून सहज पोहोचू शकता. आणि आपण जर ट्रेनने येणार असाल तर मगाशी बोललो होतो की संगमेश्वर रेल्वे स्थानक आपल्या प्रॉपर्टीपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर. आता ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन जे आहे ते पटकन समजून घेऊया. ही आहे शेतजमीन, ॲग्रिकल्चर प्लॉट, आणि याचं व्हॅल्युएशन खाड्या लागून जरी असलं, एवढा मोठा प्लॉट जरी असला तरी देखील अतिशय रिझनेबल आहे. याचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 14 लाख रुपये एग्रीच्या आसपास, म्हणजे अर्थात 42 लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो खाडीजवळचा आजचा हा जबरदस्त मातीचा प्लॉट आवडला असेल आणि घ्यायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि याची सर्व माहिती जाणून घ्या. पण पुन्हा सांगतोय, एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे ही आहे शेतजमीन, ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी. त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल. आणि जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर या ह्या ठिकाणी खाडीजवळचा आजचा जबरदस्त 110 गुंठ्याचा मातीचा प्लॉट परचेस करा. मित्रांनो, आजची एक खाडीला लागून असलेली प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि या व्यतिरिक्त देखील कोकण वास्तूचं आपलं टेलिग्राम अकाउंट आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीचे डेली अपडेट्स येत असतात. तुम्हाला जर कोकणामध्ये प्रॉपर्टी पाहिजे असेल, तुम्ही प्रॉपर्टी सर्च करत असाल तर नक्कीच आपलं ऑफिशियल टेलिग्रामचं अकाउंट आहे ज्याची लिंक मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर जॉईन करून आपण कोकणातल्या अशा सुंदर प्रॉपर्टीची माहिती दररोज घेऊ शकता. आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात? आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या पेढसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.